छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाबद्दलच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो. आपण वाढलो ते मुळात महाराजांच्या गोष्टी ऐकत ऐकतच. आजही त्यांचे अनेक प्रसंग ऐकताना प्रत्येक मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहोचते. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण जल्लोषात आणि थाटामाटात पार पडला. पण खरंच राज्याभिषेक सोहळा करणे गरजेचे होते का, त्यासाठीचाच हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज. 6 जून 1674 रोजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या हेतूने स्वतःचा राज्याभिषेक सोहळा करविला. या सोहळ्यात त्यांनी अमाप द्रव्य खर्च केले. सोबतच स्वराज्याचे सर्व मंत्री, सरदार आणि मावळे यांनी मिळून या सोहळ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पण खरंच शिवराज्याभिषेक गरजेचे होते का आणि का? तर अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की शिवराय हे तर आपले राजे, मनापासून आपण त्यांना राजे म्हणतो आणि मानतो देखील. मग राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती घोषित करवण्याचा हा आटापिटा महाराजांनी का केला असावा? तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी राजांनी स्वराज्य मोहीम उभारली खरी, पण तेव्हा त्यांचे स्वराज्य हे पारतंत्र्यात होते. शिवराय ज्या शत्रू विरोधात लढत होते ते शत्रू आणि बरेचसे मराठे आप्त स्वकीय देखील शिवरायांना शहाजी राजांचा एक विद्रोही पुत्र जो शत्रूच्या राज्यात शिरतो आणि लूटमार करतो अशी ओळख होती. बाबासाहेब पुरंदरे आपल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकात म्हणतात की महाराज हे अधिकृत सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यामुळे स्वराज्यातील लोकांना हे स्वराज्य खरे नव्हे असेच वाटत असे. स्वराज्यातील प्रजेला अजून स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झाला नव्हता. यामुळेच आपला खरा राजा कोणता याबद्दल अनेक वेळा प्रजेच्या मनात शंका येत असे. आपला खरा राजा कोणता, राजनिष्ठा कोणती, राजद्रोह म्हणजे काय, असे एक ना अनेक प्रश्न रयतेला होते. स्वराज्य असूनही ते अधिकृत नव्हते. संक्रमण काळ चालूच होता आणि त्यामुळे राज्याच्या शाश्वततेबद्दल लोकांना अविश्वास निर्माण होता. शिवरायांचे अनेक पराक्रम जगजाहीर झाले होते. शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनामनात प्रेम, आदर आणि निष्ठा होती. परंतु त्यांचे हे स्वराज्य अधिकृत नव्हते, त्यामुळे शिवराय आपल्या रयतेच्या निष्ठेची अपेक्षा करू शकत नव्हते. सोबतच रयतेच्या कल्याणासाठी काही करार, नियम, अटी व कायदे शिवाजीराजे करू शकत नव्हते, कारण त्यांचे स्वराज्य हे अधिकृत नव्हते. या आणि अशा अनेक कारणांमुळे आपल्या स्वराज्य निर्मितीच्या संघर्षाच्या तब्बल 30 वर्षांनी शिवरायांनी आपला दिग्विजय अधिकृत करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा करणे पसंत केले. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.